आठ ते दहा दिवस टिकणारी खमंग व खरपूस अशी गुळाची पोळी थंडींच्या दिवसामध्ये तर करायलाच हवी परफेक्ट कशी बनवायची तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरुवात करूया नमस्कार धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद सर्वात अगोदर एका मध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये अर्धा कप मैदा पाव कप रवा बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदळाची पिठी चिमूटभर मीठ आणि दोन चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे अगदी कडकडीत मोहन घालायचं म्हणजे पोळ्या ज्या आहे बरेच दिवस टिकतात आणि छान खरपूस होतात आता हे अगोदर मिक्स करून घ्यायचं बेसन तांदळाची पिठी रवा घातल्यामुळे पोळ्या ज्या छान खुसखुशीत खरपूस होतात आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे फारसा सैलसर नाही करायचा थोडा घट्टसरच ठेवायचा कारण आपण गूळ वापरणार आहोत सराणामध्ये त्यामुळे त्याला जे कवरिंग असतं ते थोडंसं घट्टसर ठेवायचं गोळा मळून तयार आहे आता याला वरतून थोडंसं तेल लावून अर्धा तास आपण बाजूला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आतमधल्या सारणाची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी ते एका पॅनमध्ये दोन चमचे तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा खसखस आहे हे आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटे लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे हे एकदा परतून झालं की एका प्लेटमध्ये काढून थंड होण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन घ्यायचं आणि हे सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं बेसन जे आहे खमंगा वास उठतपर्यंत परतून घ्यायचं आहे बेसन छान भाजलं गेलेलं आहे रंगही चेंज झालेला आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं इकडे तीळ आणि खसखस थंड झालेले आहे हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे त्यानंतर एका बाउलमध्ये एकशे पंचवीस ग्राम गूळ घेतलेला आहे गूळ जो आहे तो नरम घ्यायचा फारसा कडक गूळ नाही वापरायचा आणि जे तीळ आणि खसखस आपण वाटून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचं त्यानंतर जे बेसन आपण खरपूस भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं वेलची पूड आहे हे एकदा मिक्स करून घ्यायचं या ज्या पोळ्या आहे आठ ते दहा दिवस मस्त टिकतात प्रवासासाठी अगदी उत्तम आहे तर अगदी बारीक अशी पूड तयार करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा तूप आणि थोडीशी जायपूड पूड घालायची आहे जायफळच मी ते किसून घातलेलं आहे यामुळे खूप छान स्वाद उतरतो आणि आपलं हे मिश्रण तयार आहे तुम्ही बघू शकता घट्टसर असा गोळा तयार झाला पाहिजे तर हे एकदा एकजीव करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आता अर्धा तास झालेला आहे आपला कणकीचा जो गोळा आहे तो छानपैकी मुरलेला आहे आता याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे तर मी थोडे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे पेढ्याच्या आकाराचे आणि घोळण्यासाठी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे तर आता दोन गोळे घेऊन त्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि जो गोळाचा सा, सारण्याचा सा, जो गोळा आपण तयार करून घेतलेला होता त्याला थोडा चपटा करून पहिल्या पारीवर ठेवायचं आणि त्यावर दुसरी पारी ठेवून चिपकवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखल्यानुसार गव्हाचं पीठ घेऊन पोळी लाटून घ्यायची आहे गुळाचं जे सारण आहे सर्व बाजूने लागायला हवं याची काळजी घ्यायची त्यामुळे हाताने एकदा छान चपट करून घ्यायचं आणि मग लाटायचं सर्व बाजूने ते पसरवून घ्यायचं पोळी लाटल्याबरोबर लगेचच ती भाजून घ्यायची तशीच ठेवायची नाही नाहीतर गुळाला पाणी सुटतं तर तावा जो आहे ऑलरेडी गरम करून घेतलेला आहे आणि आता गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच ही पोळी खरपूस भाजून घ्यायची आहे या पोळ्या ज्या आहेत त्या सॉफ्ट नसतात खरपूस असतात कुरकुरीत आपण म्हणू शकतो खुसखुशीत असतात तर पोळी जी आहे अगोदर दोन्ही साईडने भाजून घ्यायची पोळीचा रंग छान बदलायला लागला की यावर वरतून तूप सोडायचं तुम्हाला हवं असल्यास तेल सुद्धा तुम्ही या जागेवर वापरू शकता लक्षात ठेवायचं गॅसचा फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचा आणि खरपूस सर्व बाजूने भाजून घ्यायची तेव्हाच पोळी जी आहे छान अशी खुसखुशीत होते तर तुम्ही बघू शकता आपली पोळी छानपैकी भाजून झालेली आहे सर्व बाजूने आता ही काढून घ्यायची तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या तयार करून घ्यायची आहे आता एक दुसरी मेथडसुद्धा मी तुम्हाला सांगतो लाटायच्या वेळेस कसं करायचं ते तर आपण दोन पाऱ्या करून घेतलेल्या आहे त्यामध्ये मी गुळाचं सारण ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कॉर्नरला जे एक्स्ट्रा कणिक उरते ती व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्ही जॉईन करून त्याचा गोळा तयार करून पोळी लाटून घेऊ शकता या पद्धतीने सुद्धा सारण जे आहे सर्व बाजूने पसरलं जातं तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत सारण गेलेलं आहे आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटायची आहे तुम्हाला आणि अशाच प्रकारे लो टू मिडीयम फ्लेमवर या पोळ्या भाजून घ्यायच्या आहे थंडीच्या दिवसात तर नक्की करायला हवी थंडीच्या दिवसात काय कधीही करून तुम्ही खाऊ शकता प्रवासासाठी उत्तम अशी रेसिपी आहे लहान मुलांना देखील खूप आवडतील याचे तुकडे करून तुम्ही त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता तर इथे सर्व पोळ्या ज्या आहेत त्या करून तयार आहे तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर पोळी जेव्हा मी तुम्हाला तोडून दाखवतो ती किती खरफूस झालेली आहे तर अशीच व्हायला हवी तर या गुळाच्या पोळ्या नक्की ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद